आज संपूर्ण महाराष्ट्रात आलेल्या वाढीव वीज दर संदर्भात वीज पुरवठा खंडित न करण्याबाबत राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील महावितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित केला तर महावितरणच्या सर्व कार्यालयांना टाळ्या ठोकण्यात येईल असा सुद्धा संदेश देण्यात आला. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील महावितरण कार्यालयाच्या समोर भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर उपस्थित महावितरणचे अधिकारी यांना भारतीय जनता पार्टी देवळा तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी सुनील बेलदार, नाशिक.